वेगवेगळे पदार्थ मी दाखवते आहेच. मागच्या वेळेस बिना तेलाची मसाले वांगे दाखवले, आज मी कॉर्न मटार आणि काजू याची उसळ दाखवणार आहे. जनरली कॉर्न मटार आणि काजू याची उसळ कोणी करत नाही, पण माझी मैत्रीण निलिमा पांडे हिच्याकडे मी ही उसळ पहिल्यांदा खाल्ली, मला ती आवडली आणि त्याच्यानंतर मी ती नॉन ऑइली बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती खरंच चांगली झाली आणि म्हणून आज सगळ्यांना दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा याच्यामध्ये जिरं आणि मोहरी दोन्ही पण गोष्टी फोडून घेणार आहे. जिरं मोहरी फुटला की याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो पण बारीक कापून घेतलेला आहे. ग्रेव्ही करायची असेल तुम्हाला, जर समजा रस्सा दाट हवा असेल तर याची ग्रेव्ही केली तरीही चालते आहे, काही बारीकच कापून घेतलं पाहिजे असं नाही आहे. तुमच्या उसळीला कसा थिकनेस हवा आहे अशानुसार तुम्ही हे ठरवायचं आहे. मी साधारण थोडी कोरडी करणार आहे म्हणून मी कांदा आणि टोमॅटो हा बारीक कापून घेतलेला आहे. जिरा मोहरी हे फुट्टा आहे, त्याच्यासोबतच मी तमालपत्र टाकते आहे. त्याच्यानंतर स्टारफूल, मोठी विलायची आणि कलमी, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहे. जिरं मोहरी फुटते आहे, तमालपत्र, स्टारफूल, कलमी हे छान म्हणजेच कलमी म्हणजेच दालचिनी हे थोडं परतते आहे. त्यानंतर हे थोडं परतलं की याच्यामध्ये घालणार आहे ती आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या, पुदिना आणि कढीपत्ता याची केलेली पेस्ट. मी मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की मी अशा पद्धतीची पेस्ट करूनच ठेवते, हेही परतून घेते आहे. त्यानंतर याच्यात टाकते आहे तो टोमॅटो. टोमॅटोची प्युरी टाकली तरीही चालते आहे. आणि हा कांदा, हे सगळं याच्यात घातलेलं आहे आणि हे आता हां शिजू देणार आहे. थोडी वाफ त्याला येऊ देते, एक दोन मिनटं ती वाफ येऊ देते. बघा कांदा, टमाटा मऊ झालेला आहे. यामध्ये मी टाकणार आहे हळद. हळद मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की मसाले आपल्या पद्धतीने टाकायचे आहे. त्यानंतर टाकणार आहे तिखट. त्यानंतर टाकणार आहे थोडासा किचन किंग मसाला. त्यानंतर धण्याची पूड, मीठ. साधारण हे सगळं मी एक बाउल मटार, एक बाउल कॉर्न आणि काजू एक बाउलच घेतलेला आहे. समप्रमाणात घेतलं तरी चालतं आहे, पण ज्यांना काजू चालत नाही, ज्यांच्याकडे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, डॉक्टर्स काजू नाही म्हणतात, त्यांनी तो काढून टाकला, स्किप केला तरी चालतो. आणि नाही तर मग थोड्या प्रमाणात घेतला तरीही चालतो आहे, पण ते समप्रमाणात घेतलं, ज्यांना कुठलाच आजार नाही त्यांनी समप्रमाणात घेतलं तरी चालतं आहे, कारण काजूमधनं नॅचरल ऑइलच जाणार आहे. पण जर समजा डॉक्टरांनी नाही म्हटलं असेल काजू खायला, तर काजू स्किप केला तरीही चालतो आहे. बघा आता मसाले छान शिजलेले आहेत, सगळे मसाले घातलेले आहेत. त्याच्यातच मी ओलं नारळ घालणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की बाबा नारळ घातलं नॅचरल ऑइल जातं आहे. नारळ कमी जास्त तुम्ही सहज घालू शकता, त्याच्यामध्ये नसेल आवड तर थोडासा दाण्याचा कूट घाला, तिळाचा कूट घाला,
किंवा मगजबी, मी मगजबी जी आहे त्याची भरड केलेली आहे ती पण मी घालते आहे, फक्त ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी म्हणून मी या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. आणि शिवाय नॅचरल ऑइल आहे, आपण कुठल्याच प्रकारचं ऑइल घातलेलं नाही, हे सगळं घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बाउल मी मटार घेतलेले आहे, सध्या मटारचा सीझन आहे, ताजे मटार खूप छान बाजारात आलेले आहेत, तर ते मी मटार घातलेले आहे. आणि मटार म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत. ताजा काढलेला कॉर्न नाही, मी वाफवलेला वगैरे नाही, कारण हा याच्यातच शिजणार आहे, त्याच्यामुळे ताजा काढलेला कॉर्न एक बाउल त्याच्यात टाकलेला. आणि हा काजू, काजू मी भिजवून घेतला, त्याची सालं काढली आणि मग घेतलेलं. याच्यातल्या तुम्ही कुठल्याही गोष्टी कमी जास्त सहज करू शकता. जी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल किंवा शरीराला चालत नसेल ती अगदी सहज कमी जास्त आपण करू शकतो. याच्यात ग्रेव्ही दाट हवी असेल तर पाणी घालून शिजवा, किंवा हिला सुकी करायची असेल तर याच्यावर पाणी ठेवलं तरीही चालत आहे. आणि मग ते गरम पाणी आपण आतमध्ये अगदी सहज घालू शकतो. अशा पद्धतीनं आपली ती उसळ आता होणार आहे. उसळ शिजते आहे छान, एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटं ती शिजायला लागतात, तोपर्यंत सांगते पॉझिटिव्ह टिप. आजचा पॉझिटिव्ह टिपचा विषय आहे मन. स्वामी रामकृष्ण परमहंस सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी एक वाक्य त्यांच्या वचनामृतामध्ये लिहून ठेवलेलं आहे की आपलं मन हे क्षणात घाणीवर बसतं आणि क्षणात मिठाईवर बसतं. घाण म्हणजे आपण निगेटिव्ह विचार म्हणूया आणि मिठाई म्हणजे पॉझिटिव्ह. विचार करा तर आपलं दिवसातले अनेक वेळा मन हे गाणीवरच बसलेलं असतं, म्हणजे आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जास्त प्रमाणात असतात पॉझिटिव्ह विचारांच्या पेक्षा. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक कशासाठी लिहिलेले, त्याच्यासाठी की मनालाच उपदेश केलेला आहे की मनातू असावा, पण खरंच आपलं होतं का? नाही, तुमचं काय माझं काय कोणाचंच होत नाही. अगदी एक छोटंसं उदाहरण सांगते की एखादी घटना आपल्या दिवसामध्ये छोटीशी एखादी निगेटिव्हिटीची घडवली जाते, पण आपण इतका विचार त्याचा करतो की अख्खा दिवसच आपला निगेटिव्ह जातो. आणि शेवट अगदी रात्र होते त्यावेळेस अख्खा दिवस माझा खराब गेला हे अगदी आपण सहज बोलून जातो. आणि एका त्या छोट्याशा घटनेचा आपण आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम करतो. त्यावेळेस आपल्या मनात हे विचार का येत नाहीत की अरे ही छोटीशी घटना निगेटिव्हिटीची घडलेली आहे, पण माझ्या अख्ख्या दिवसभराच्या याच्यामध्ये कितीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडून गेल्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या पॉझिटिव्ह घडून गेलेल्या असतात. कोणीतरी आपल्याला चॉकलेटच आणून दिलेलं असतं, किंवा एखादा लहान मुलं आपल्या गळ्यात येऊन पडतं, आपण त्या मुलाशी छान जाऊन गप्पा मारतात, त्या पॉझिटिव्ह गोष्टी नाहीत का? छोटासा आनंद आपल्याला देऊनच गेलेल्या असतात ना, पण आपण त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष करून टाकतो की त्या एका निगेटिव्ह घटनेभोवतीच फिरतो आणि ह्या पॉझिटिव्ह घटना आपल्याला दिसतच नाही. अनेक घटना आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच्या घडतच असतात, पण आपण त्याच्याकडे लक्ष कसं दिल्या जात नाही, किती निग्लेक्ट करतो हे लक्षात येतं. म्हणूनच समर्थांनी, समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये सारखा मनालाच उपदेश केला की नाही तू असं कर, तू तसं कर, बघ तू आजूबाजूला किती, आपण कशा पद्धतीने म्हणतो ह्याला महत्त्व आहे. अगदी अजून एक गोष्ट सांगेन की आपण समजा कोणाच्या घरी गेलो आणि त्यांचे विचार आपल्याला पटले नाही, तर लगेचच आपण हेट यांच्याकडे जाणं फारच खराब आहे, लगेचच आपण त्याला दूर लोटतो किंवा निगेटिव्ह विचार करायला लागतो त्या व्यक्तीच्या बाबतीत. तसं करण्यापेक्षा आपण जर समजा हां आपण असं वागू नये, म्हणजे आपोआप पॉझिटिव्ह त्या व्यक्तीला निग्लेक्ट करण्यापेक्षा त्याच्यातून आपण काय घेतोय की हां मी हे असं करायला नको, हे जर समजा आपण शिकलं तर आपोआपच आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो. चला तर बघूया आपली उसळ शिजली का. बघा उसळ अगदी छान पद्धतीने शिजते, त्याच्यावरचं पाणी जे आहे ते मी याच्यात टाकलं. ज्यांना तिला कोरडं करायचं असेल ती अगदी सहज कोरडी करता येईल, आणि ज्यांना तिला रस्स्याची करायची असेल
त्याच्यात अजून थोडं पाणी घालून तिला रश्याची पत्ता येईल. कॉर्न मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही. बघा हे मटारही शिजले. काजू थोडा शिजणं बाकी आहे. वेळ आली आहे ती फिजिओ टिपची. बघा मागच्या व्हिडिओपासून मी स्ट्रेचिंग्स दाखवते. साधारणपणे वय वर्ष 50 पुढे ज्यांना एक तासभर व्यायाम करायला ज्यांना वेळ आहे आणि जे सहज करू शकतात आणि त्या वयामध्ये स्ट्रेचिंग जास्त महत्त्वाचं असतं, तर वेगवेगळे स्ट्रेचिंग्स मी दाखवायला सुरुवात केलेली आहे. सांगितलं मी की साधारणपणे 3 ते 4 व्हिडिओज आपले स्ट्रेचिंग्समध्ये जाणार आहे. आपण सध्या लोअर बॉडीचं स्ट्रेचिंग करतो आहे. मागच्या वेळेचं स्ट्रेचिंग मी परत एकदा एकदा रिपीट करणार आहे आणि त्याच्या पुढचे 3 स्ट्रेचिंग्स दाखवणार आहे. मागच्या वेळेस आपण लोअर बॉडीच्या स्ट्रेचिंगमध्ये पाय साधारण हे अशा पद्धतीने आत घ्यायचे आहेत आणि बाहेर सोडायचे आहेत. अशा वेळेस पोट आपल्याला आत ओढून घ्यायचं आहे. पोट आत याच्यासाठी आपल्याला ओढायचं आहे त्याच्यामुळे आपल्या बॅक मसल्सला सपोर्ट मिळत असतो. कोअर मसल्स आपण आत ओढल्यात की बॅक मसल्सला त्याचा सपोर्ट मिळतो, म्हणून पोट आत ओढायचं आहे. शिवाय पोट आत ओढल्यामुळे पोटाचा घेर लवकर कमी होतो. हे आपण 10 केल्यानंतर हळूचकन त्याला खाली ठेवायचं आहे. अगदी एक दिवसाचा बाळाला जसं आपण खाली ठेवतो तशा पद्धतीने पाय रिलॅक्स आपल्याला करायचं आहे. 10 केल्यानंतर पाय रिलॅक्स करायचं आहे, परत 10 करायचं आहे, परत पाय रिलॅक्स करायचं आहे, असं 3 करायचं आहे. त्यानंतर हळूहळू पाय आपल्याला वर घसरवत आणायचं आहे. कुठलीही क्रिया आपल्याला घाईने करायची नाही आहे, कारण नाहीतर आपल्या पाठीला त्याचा शॉक येण्याची किंवा ताण बसण्याची शक्यता असते. म्हणून क्रिया अगदी हळू करायची आहे. त्यानंतर मी सांगितलेलं आहे की पाय वर न्यायचा आहे. हा पाय वर नेत असताना जर समजा परत पाठीला ताण येत असेल तर हा पाय हळूहळू अशा पद्धतीने 90 अँगलमध्ये त्याला ठेवायचा आहे. पोट आत ओढलेलं, परत हे अशा पद्धतीने 10 करायचं, पाय फोल्ड करायचा, परत पाय वर घ्यायचं आहे आणि करायचं आहे. 3 झाल्यानंतर तिसरं स्ट्रेचिंग मी सांगितलं होतं की पोट आत ओढायचंय आणि गुडघा आपला उजव्या खांद्याकडेच न्यायचं आहे. म्हणजे उजव्या पायाचा गुडघा आणि उजव्या पायाचा खांदा हे एका याच्यात आले पाहिजे. अशा पद्धतीने हे एक तिसरं स्ट्रेचिंग सांगितलेलं होतं. त्यातच उजव्या पायाचा गुडघा आणि डाव्या पायाचा खांदा हे अशा पद्धतीने 10 हे क्रॉसमध्ये करायचं आहे आणि 10 सरळ करायचं आहे. असे 3 आपल्याला करायचे आहे. हे मी मागच्या एपिसोडमध्ये इतकं सगळं स्ट्रेचिंग सांगितलेलं आहे. पाय हळूचकन खाली ठेवायचं आहे. दोन्ही पाय हळूहळू खाली न्यायचे. असे न्यायचे नाही, असे नेले तर परत आपल्या गायाला लोअर बॅकला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीने न्यायचे नाही, पाय घसरवतच खाली न्यायचे आहेत. हे 3 स्ट्रेचेस सांगितल्यानंतर आता मी पुढचे 3 स्ट्रेचेस सांगते आहे. हा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे. गुडघ्यातून फोल्ड केल्यानंतर तो पाय आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याच्या मागे इथे ठेवायचा आहे. पण इथपर्यंत आपला पाय जात नसेल, कारण मसल्स जर समजा एक्सरसाइज न झाल्यामुळे जर समजा त्या स्टिफनेस असेल मसल्समध्ये तर हा पाय कदाचित इथपर्यंत जाणार नाही. त्यावेळेस तो पाय इथे ठेवायचा आहे. म्हणजे गुडघ्याच्या या बाजूला न ठेवता या बाजूला ठेवायचा आहे. परत पोट आत, मी वारंवार सांगते आहे की पोटाच्या मसल्स या आवळूनच एक्सरसाइज करायचा आहे. त्यामुळे आपल्या लोअर बॅकच्या मसल्सला सपोर्ट मिळतो. पोट आत आणि उजवा पाय आपण फोल्ड केलेला आहे आणि डाव्या पाय हाताने तो आपल्याला पकडायचा आहे. बघा हे अशा पद्धतीने आणि
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. एकदम घाईने सोडायचा नाही, अगदी हळू 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 त्याला नॉर्मल यावं, नॉर्मल आणायचं आहे. घाईने सोडला तर परत आपल्या लोअर बॅकला त्रास होण्याची शक्यता असते. ही क्रिया आपल्याला तीन वेळा करायची आहे. ही एकदा झाली की किप की परत दुसऱ्यांदा. बघा, मी डाव्या हाताच्या बोटांनी मी फक्त हळू 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 त्याला ऑसिलेशन देते आहे. अशा पद्धतीचं अगदी हळू सोडायचं आहे. बघा मी किती हळू सोडलेलं आहे. इथे मसल्स रिलॅक्स झाल्या की हे आपण अगदी सहज करू शकलो की याच्यावर ठेवायचं आणि मग करायचं. असं वाटलं की आपण ती क्रिया अगदी सहज करतोय, पाठीला मांडीला कुठेही ताण येत नाहीये, मग अशा वेळेस इथे ऑसिलेशन्स द्यायचे आहे. परत 10 वेळा ऑसिलेशन्स द्यायचे, अगदी हळू सोडायचं आणि इथे नॉर्मल व्हायचं. इथे आपल्या मसल्स नॉर्मल झाल्या, आपण सहज हे स्ट्रेचिंग करू शकतोय असं वाटतंय, पाठीला ताण येत नाहीये हे जाणवतंय, मग त्याच्यानंतर हा पाय ह्या इथे ठेवायचा आहे आणि मग परत क्रिया तीच. परत 10 वेळा करायचं आहे, पण एकदम घाईने ही पोझिशन यायला नको. सहज येत असेल तरच घ्यायची आहे, नाहीतर सांगितलेल्या पद्धतीनेच आपल्याला ते करायचं आहे. मग हळूचकन हा पाय अगदी हळू घसरवत न्यायचा आहे. जी क्रिया आपण पूर्ण उजव्या भागाने केली तीच क्रिया आपल्याला डाव्या भागाने करायची आहे. पण त्याच्या आधी दोन्हीही पाय, म्हणजे मी हे जेव्हा दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाय घसरवत नेलेला आहे, त्यानंतर हे दोन्हीही गुडघे एकमेकांना टेकवायचे. डॉक्टर पल्लवी नेहमी सांगतात की अशा पहिला हा जो स्ट्रेचिंगचा एक्सरसाइज मी आत्ता दाखवला तो केल्यानंतर हा एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कमरेच्या आतल्या मसल्सला पीळ बसलेला असतो, तो पीळ उकळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो पीळ उकळल्यानंतरच आपल्याला डाव्या पूर्ण भागाचे एक्सरसाइजेस करायचे, स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस करायचे. तर बघा, आता मी हे दोन्हीही गुडघे एकत्र पूर्णपणे टेकवलेले आहे, पोट आत ओढलेलं आहे आणि कंबर फक्त वर उचलली आहे. अशा पद्धती हे अशा पद्धतीने आपल्याला हा एक्सरसाइज करायचा आहे. एक दोन किंवा तीन श्वासाचं अंतर घ्यायचं आहे, किंवा 1 ते 10 आकडे मोजले की परत हळूचकन कंबर आपल्याला खाली टेकवायची. ह्याच्या पुढचा ॲडव्हान्स म्हणजे ही उशी आपल्याला दोन पायांमध्ये ठेवायची आहे आणि ती घट्ट पकडायची आहे. पावलं आपले जमिनीला टेकलेले असले पाहिजे, असे वगैरे असे उंच व्हायला नको, ते पूर्णपणे टेकलेले असले पाहिजे. उशी घट्ट पकडायची आहे, पोट आत आणि हळूचकन त्याला आपल्याला वर उचलायचं आहे. याच्यामध्ये जास्त थोडी ताकद लागते, कारण आपण उशी पकडल्यामुळे मसल्सची ताकद अजून वाढते. हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तोच एक्सरसाइज स्ट्रेचिंगचाच. त्याहीपेक्षा जास्त असा मेडिसिन बॉल मिळतो स्पोर्ट्सच्या दुकानांमध्ये, तो जर समजा आपण इथे गुडघ्यांमध्ये पक्का धरला, अगदी घट्ट पकडायचं आहे, पोट आत आणि अशा पद्धतीने परत आपल्याला वर जायचं आहे. हे या सेतुबंधासनामधले 3 वेगवेगळे व्हेरिएशन्स मी दाखवलेले आहेत. हे जमल्यानंतर मग आपण पुढचे करूया, परत हळूचकन खाली यायचं. असं यावेळेसचं आपली ही पॉझिटिव्ह टिप झालेली आहे. स्ट्रेचिंग्स वेगवेगळे मी दाखवते आहे. आता वेळ आलेली आहे ती
आतापर्यंत मी फिजिओ टीप दाखवली, आता वेळ आलेली आहे ती पॉझिटिव्ह. आपली सुंदर कॉर्न, मटार आणि काजू याची झालेली ही उसळ, ही आपण मुलांना अगदी याच्यावर कांदा टोमॅटो गार्निशिंगसाठी आपण याच्यावर कोथिंबीर घालू शकतो. मुलांना देताना कांदा टोमॅटो थोडी शेव घालून आपण त्यांना ती तशीही खायला छान देऊ शकतो. प्रोटीन्स आहे, नॅचरल ऑइल आहे, थोड्या प्रमाणात स्टार्चही आहे. हेल्दी अशी ही उसळ आपण मुलांना अगदी सहज देऊ शकतो. अशा पद्धतीचे हेल्दी पदार्थ, असं सांगितलेलं स्ट्रेचिंग आणि मनावरची पॉझिटिव्हिटी, या सगळ्या गोष्टींना समजा आपण एकत्र करत गेलो तर आपली तब्येत उत्तम राहील, मनही उत्तम राहील आणि शरीरही उत्तम राहील.